कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। शहर हद्दवाडी विभागीय लाचखोरकर निरीक्षक प्रकाश स्वामी मरेडी यांना 1,500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। स्वतःच्या नावाने नवीन प्लॉट खरेदी केला असून त्याचे खरेदी खत केले होते, तर सदर प्लॉटचे सोलापूर महानगरपालिका कर पावतीवर नाव लावण्यासाठी गेले असता शहर हद्दवाडी विभागाचे कर आकारणी येथे अर्ज देखील केला होता। त्यावरून कर पावतीवर तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी प्रकाश मरेडी कर आकारणी निरीक्षक हे लाचेची मागणी करत असले तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांच्याकडे तक्रार दिली होती। त्यावरून अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी सापळा रचत प्रकाश रेड्डी यांना 1,500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। सोलापूर महानगरपालिकेत कर संकलन विभाग येथील कर निरीक्षक प्रकाश मरेड्डी यांना 1,500 रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे। सदर घटनेमध्ये तक्रारदार यांनी खरेदी केलेली मालमत्तेवर त्यांचं नाव लावून त्याप्रमाणे कर पावती मिळण्यासाठी अर्ज दिलेला होता। त्यावरून त्यांना ते मरेडी यांनी 2,000 रुपये लाचेची मागणी केली होती। त्यावर त्यांनी आमच्याकडे तक्रार दाखल केली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान त्यांनी तडजोडांती 1,500 रुपये लाच स्वीकारण्याची मान्य केली। त्याप्रमाणे आम्ही महानगरपालिकेत सापळा कारवाई केली असता सापळा कारवाई दरम्यान प्रकाश स्वामी मरेड्डी कर निरीक्षक हद्दवाड कर संकलन विभाग सोलापूर महानगरपालिका यांना 1,500 रुपये लाच घेताना आम्ही रंगेहात पकडलेले आहे। त्यांच्या विरुद्ध सदर बाजारपूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदर पुढील तपास पोलीस निरीक्षक भोपळे हे करत आहेत। या निमित्ताने माझं नागरिकांना आव्हान आहे की कुणीही शासकीय अधिकारी पदाधिकारी जर आपलं कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर आपण तात्काळ अँटी करप्शन ब्युरो कार्यालयाशी संपर्क साधावा। आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1064 धन्यवाद। लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्याकडे जर कोणी लाचेची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। प्रतिनिधी इकबाल अतार, कॉमन न्यूज मराठी।